नमस्कार, मी चेतन किरदत आणि तुम्ही पाहत आहात HW मराठी। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे, ती म्हणजे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर या किनारपट्टीवर दोन संशयास्पद बोट ज्या आहेत त्या सकाळी आढळून आलेल्या मच्छीमार जे आहेत त्यांना या दोन्ही बोट ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आणि ह्या बोटीवरून एकंदरीत 3 AK-47 आणि काडतूसं देखील एका बॅगमध्ये असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते आहे। त्याचसोबत ही बोट जी आहे ती ओमानवरून या ठिकाणी भटकलेली होती आणि ती बोट भारताच्या ह्या रायगडमध्ये येऊन कुठेतरी किनारपट्टीवर आल्याची माहिती जी आहे, प्राथमिक माहिती ही समोर येत आहे। आणि ही बोट जी आहे या बोटीवरून 3 परदेशी नागरिकांना देखील असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला प्राप्त होते। 2 इंडोनेशियन आणि त्यासोबत 1 ऑस्ट्रेलियन नागरिक देखील या बोटीवर होते अशी माहिती जी आहे, प्राथमिक माहिती ती आपल्या समोर येते आहे। मात्र या सर्व प्रकरणात रायगडचे जे पोलीस आहेत त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे ती अशी आहे की ही बोट जी आहे ती सकाळी मच्छीमारांच्या नजरेत पडलेली आणि यानंतरच एकंदरीत हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन या परिसरामध्ये लोकांमध्ये जी आहे ती खळबळ उडालेली आहे। मात्र मुंबईतून देखील आता हालचालींना जे आहे ते वेग आलेला आहे, कारण एकंदरीत काल हिवाळी पावसाळी अधिवेशन होतं ते सुरू झालेलं, आज दुसरा दिवस होता। मुख्यमंत्र्यांकडून देखील या घटनेची दखल घेण्यात आलेली आहे आणि या सर्व घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी जे आहेत ते दिलेले आहेत। त्याचसोबत मुंबई पोलिसांचं जे ATSचं पथक आहे ते देखील मुंबईतून तिथे जाण्यासाठी रवाना झालेलं आहे। ATS प्रमुख स्वतः या प्रकरणाचा चौकशी जी आहे ती करणार आहेत। ATS प्रमुख आणि त्यासोबत त्यांचं जे एक पथक आहे ते देखील या ठिकाणी रवाना झाले असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते आहे। मात्र या सर्व प्रकरणात अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप आपल्या समोर आलेली नाही आहे। मात्र पुढे आता या नेमकं प्रकरणात कोणकोणतं जे समोर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे, कारण कोणतं घातपाताची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे, घातपात असल्याचा डाव आहे का हे देखील या माध्यमातून आता आपल्याला पुढे पाहावं लागणार आहे। कारण समुद्र किनारपट्टी जी आहे ती भारताची अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण याच मार्गावरून अजमल कसाब हा देखील अतिरेकी मुंबईत शिरला होता आणि 26/11 जे दिवस आहे तो मुंबईकरांना पाहावा लागला होता आणि त्यानंतर एकंदरीत सुरक्षेचे कारणास्तव किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात भारतीय नौदलाकडून असतील किंवा मुंबई पोलिसांकडून असतील पावलं उचलली गेली होती। आणि मात्र आता ही जी 2 बोट ज्या आहेत त्या मिळाल्याने एकच लोकांमध्ये जी आहे ती खळबळ उडायचे चित्र जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते। येत्या काही काळात चौकशी देखील होणार आहे आणि चौकशीमधून नेमकं काय समोर येतं, ही बोट नेमकी भारताच्या किनारपट्टीवर आली कशी, जाणून बुजून ह्याला पाठवलं गेलं का, भटकून ही ज्या बोट आहेत त्या किनारपट्टीवर आलेल्या आहेत हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं राहणार आहे। आणि पुढील काळात जे आहे मुख्यमंत्र्यांनी आता आदेश तर दिलेलेच आहेत चौकशीचे, आता चौकशीमधून काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दरम्यान या संदर्भातील अपडेट जे आहेत त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू, त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।